हॅलो फ्रेंड शंकर पल्ज आमच्या गोया खातीर हा आयज पेडण्या आणि हो न्यू बायपास रोड हो जो न्यू आता एम वीआर कन्स्ट्रक्शन जो रोड करतात जी आमची झाडां मारली हो डोंगर कट केला सत्यानाश केला सगळ्याचं आणि आता न्यू बायपास रोड जो करतात हेची परिस्थिती माझ्या फाटल्यान तुम्ही शकता हे जस्ट आता कोसाळं आणि सगळे रस्त्याचेर येला आता या ये रस्त्याचे अजून ओपनिंग जावंक ना वचपाक स्टार्ट जावंक ना आता जर सपोज गाडये जर वय हेवटच्या आणि कोसळले सपोज रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेता आयज जे या एम्बियरची जी कॉलिटी हा कामाची एक नंबर थर्ड क्लास कॉलिटी सारखी वयता वयता ते रस्तो नेमला काँक्रिटिंगची कॉलिटी बरी ना आणि हो डोंगर जो ज्या पद्दतीन कट केला कितें टोटल नॉनसन्स आम्ही एका सिव्हिल इंजिनियरींग म्हणपाक शकना आणि खंयचोच कॉन्ट्रॅक्टर असले फालतू काम करचो ना डोंगर सुद्धा कट करपाक एक 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 सिस्टम असता आम्ही जसे महिनिंग पीठ न्हू त्या टाईप हे सगळे जाय जवळपास पण डायरेक्ट मशिनां हाडले खरवडले आणि लांबच्या लांब हे आता त्यांच्यांनी पोखरून सकयल कॉंक्रिटिंगचे काम झाले हे आणि हे त्याचे एक्झाम्पल शकता किती हे जस्ट कोसाळा आता पुढे कोसाळा थंयसर फाटल्यानु कोसाळा इतचे कमीत कमी आठ ते दहा जाग्यांचेर कोसळं सगळे किती आता म्हाका सांग सरकाराचो लक्ष आसा हेचेर आमची जी डब्ल्यू डी डिपार्टमेंट म्हणता जी एस आय डी सी म्हणता हे जे तुम्ही दितात देतात तुमचं लक्ष आता याचेर तुमचे इंजिनियर लक्ष दवरचे आता फाले सकाळी बरे वाईट जर झाले सपोज कोण रिस्पॉन्सिबिलिटी घेता आता हे रस्त, रस्ते डोंगर पोखरून बांधल्यात किती तुम्ही, कि तुम्ही सारखे ना रिटेनिंग वॉल घालता आमक दिसना ती रिटेनिंग वॉल सुद्धा उरतली कशी किती आता वयल्यान जर खरं एक फातर येवन कोसळून जर सकल पडलो आणि कोण टू व्हिलरवाल्याचे पडलो फोर व्हिलरवाल्याचे पडलो व्हडल्या गाडयेचेर पडलो व्हडलो डिजास्टर जालो रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची रे कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आयज जंगलात नष्ट करून दोंगर काबार करून काबार करून आयज हे तुम्ही डॅव्हलॉपमेंट केला कोणा खातीर हे कोणा खातीर हे व्हडले व्हडले कोल कंपनी खातीर हे कोल कंपनी खातीर हे आमच्या मोगान न्हू पण केले ते केले बऱ्या पद्दतीन तरी करा मरे टॅक्साचो पयसो आमचा खर्च झाला आम्ही जे आम्ही जे घामा कष्टाचे पैसे जे, जे टॅक्स म्हणून पे करतात तो पैसो हा लालो असा आख्या आख्या देशाचं आणि तुम्ही ही हलगर्जीपणा करतात किती रे तुमकां जाय म्हणून कमी क्वालिटीचे काम करून लो क्वालिटीचे काम करून घेतात आणि हे कोणाक भोगचे पडतले हे साधारण जनतेक भोगचे पडतले किती रे कोणाचो जीव वचोंग शकता आणि आज गोयात एम व्ही आरान जे काम न्हू सगळे कडेन पाड घालून सोडलेली आहे सारखी इंजिनियर यूज केल्यात की हजाम यूज केल्यात ते आमकां खबर ना पण काम फालतू एकदम सारखे माझ्या हिसपान झाले एमबीआर कंपनी ब्लॅकलिस्ट जाऊक हे काम जे आह ने हे काम एक नंबर रस्ताच काम म्हणू शकता आम्ही कोणाला पैसे दिले आणि कोणाची पोटा भरली ते जे तुम्ही आज ओगी हा वेज सेंटरचं एका मिनिस्टरचं सोयरो म्हणून तेका काम मिळलेलं असा तो दिलीप बिळकॉन खेंटरचं मिनिस्टर सोयरो म्हणून तेका काम दिलेले असा बरे बरे कॉन्ट्रॅक्टर असा आयज आमचं एअरपोर्टा वयलो रस्तो दाबोलीम एअरपोर्टा वयलो रस्तो ती जी हायवे हा पोर्ट कनेक्टिव्हिटी बी आर ओर बी आर ओन बांधलेली बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि आयज मेरेन ती हायवे बरी असा ती हायवे कम्पेअर करा आणि ही हायवे कम्पेअर करा आज यांच्यानी सगळे आमच्या पैशाची वाट लायलेली असा एव्हरी इयर हे सगळे मेंटेनंसाक येतले आणि हजार हजार कोटीचे पैसे हांगा खर्च जातले कोणाचे पैसे आमच्या जनतेचे पैसे आणि हे सरकारान आमकां हे डॅव्हलपमेंट दिला हे डॅव्हलपमेंट सरकारचे आज या तुमच्या सरकारच्या डॅव्हलपमेंटचा निषेध करतात कियाक सांग आज तुम्ही डॅव्हलपमेटाच्या नावांना सगळेकडे झाडां मारले डोंगर कट केले आमचे पर्यावरण नष्ट केले त्या पशु पक्ष्यांना रस्त्यार हाडले जनवरांक रस्त्यार हाडली सगळ्यांना बेगर करून सोडले हे आम्ही डॅव्हलपमेंट म्हणू शकना आज खऱ्या अर्थानचे पर्यावरण धोक्यानं या सरकारच्या नॉनसेन्स डिसिजना देव दर करू